नमस्कार, मी आशिष जाधव, चर्चा एक्झिट पोल्सशी मध्ये तुमचं स्वागत आहे. एक्झिट पोल्स हे सर्व जे नामांकित एक्झिट पोल्स आहेत हे बाहेर आलेले आहेत. त्यातून एकच सारांश निघतोय, तो म्हणजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार, तेही बहुमताचं सरकार अस्तित्वात येऊ शकतो तसा अंदाज हा कमी अधिक फरकानं सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवलेला आहे. याचा नेमका अर्थ काय? पुन्हा एकदा हर हर मोदी होते, त्याचवेळी काँग्रेसला घरघर लागली आहे हे एक्झिट पोल्सच्या एकूणच अंदाजावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीने करायची आहे. आकडे तर आपल्यासोबत आलेले आहेत. पुन्हा जनतेनं जर का नरेंद्र मोदींवर, भाजपवर, एनडीएवरती विश्वास दाखवला असेल तर तो का दाखवला? राहुल गांधी प्रणित काँग्रेसनं जोर मारून मारून इतका मारलाय की त्यांच्या जागा काँग्रेसच्या 100 पलीकडं जात नाही आहेत. असं का झालं? आणि त्याही पलीकडं जी काँग्रेस शासित राज्य आहे त्यातला फक्त पंजाबचा अपवाद वगळला तर इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये काँग्रेसला क्रमांक 1 जागा का मिळत नाही आहेत? किंबहुना अलीकडचे ज्या 3 राज्य आहेत, हिंदी भाषिक राज्य मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, इथं तर 2 आकडी संख्या सुद्धा काँग्रेसला मिळत नाही आहे. या तिन्ही राज्यांमध्ये कमी अधिक फरकानं 90% जागा भाजपच्या पारड्यात जात आहेत असं एक्झिट पोल सांगतोय. मग याचा अर्थ काय? त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपा महागठबंधन जे आहे त्याला 51 जागा दाखवल्या जात आहेत. ही चर्चा गेल्या 4 महिन्यापासून, जेव्हापासनं सपा बसपा महागठबंधन झालं तेव्हापासून होती, ती एक्झिट पोलच्या अंदाजात खरी ठरते. तीच बाब पश्चिम बंगालच्या एक्झिट पोल्स बाबत ठरते. तिथं सुद्धा क्रमांक 1 पक्ष तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता दिदींचा पक्ष ठरतोय, त्याला सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा कमी पण क्रमांक 1 जागा मिळत आहेत. मग काँग्रेसच्याच बाबतीत एक्झिट पोल्समधून जे काही सांगितलं गेलं आहे त्यावरती काँग्रेसचे नेते साहजिकच समाधानी नाही आहेत. पण मग तिथं काँग्रेसला जनतेची नस ओळखता आली नाही का? निवडणुकीची हवा आपल्या बाजूनं वळवता आली नाही का? की मोदी शाह ही जी जोडी आहे तिला इलेक्शन स्ट्रॅटेजी कळलेली आहे, लोकांची नस कळलेली आहे. मोदी हा जो ब्रँड आहे तो आता भाजपच्या पेक्षा मोठा झालेला आहे. मोदी म्हणतील तसं जनमत भाजपला मिळू शकतं हे पुन्हा सिद्ध झालं आहे का? असे अनेक अर्थ या एक्झिट पोल्सच्या आकड्यांमध्ये लपलेले आहेत. साहजिकच 23 मेचा जो निकालाचा दिवस असेल तेव्हा त्याला मूर्त स्वरूप येतं की या आकड्यांमध्ये खूप फेरबदल होऊन सगळा निकाल बदलतो ते पाहणंसुद्धा औत्सुक्याचं आहे. पण या क्षणाला जे नामांकित एक्झिट पोल्स आले त्यातून जे सत्य बाहेर आलेलं आहे, जे अंदाजित सत्य आहे किंवा अंदाज आहे म्हणा सोप्या भाषेत, तो किती खरा आहे किती खोटा आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी, आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांनी वर्ध्याची निवडणूकसुद्धा लढवली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते, माजी सनदी अधिकारी विजय नहाटा आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आहेत. आपल्यासोबत मनसेच्या फायरब्रँड प्रवक्त्या, मनसेच्या पुण्याच्या पदाधिकारी ॲडव्होकेट रुपाली पाटीलसुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत दिग्विजय सिंग देव हे समाजवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आहेत, प्रवक्ते आहेत. मी सुरुवातीला डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडे जातो आहे. डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडे जाण्यापेक्षा मला सांगण्यात आलं आहे की तुम्ही आधी विरोधकांची बाजू सांगा. सत्ताधाऱ्यांचा तर बोलबाला आहेच, मोदींनी तो सिद्ध केलेला आहे. आधी तुम्ही विरोधकांकडे जा. माझ्या कार्यालयाचं म्हणणं सुद्धा अगदी योग्य आहे. संजय लाखे पाटील, विरोधक म्हणून तुम्ही खूप 5 बोललात, पण आता एक्झिट पोलमधून आणखी 5 तुम्हाला बोलावं लागेल असं दिसतंय. ग्राउंड लेवलचं जे वातावरण आहे ते वातावरण प्रचंड प्रमाणावर मोदीजी असतील किंवा इथलं फडणवीस सरकार असेल याच्या विरोधात आहे. नाहटा सर ग्रामीण भागामध्ये फिरायचं मला वाटतं नाहटा सर यांचा महाराष्ट्रामध्ये संबंधीसच नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे
आणि दुष्काळग्रस्त लोकांची फडणवीस सरकारनं कशी वाट लावली हे त्यांना माहिती असायचं काही कारण नाही अशी माझी या ठिकाणी भावना आहे. परंतु दुष्काळग्रस्ताच्या दृष्टिकोनातून शेतीचे जे काही प्रश्न आहेत त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अत्यंत या सरकारच्या विरोधामध्ये दोन्ही सरकारच्या विरोधामध्ये लोकांचा रोष आहे आणि त्याचमुळं काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्पर्धेमध्ये आली. या ठिकाणी आपण चर्चा वेगळ्या पद्धतीने करतोय. आशिषजी आपण म्हणताय की मोदीजीला आणि शहाजीला नस सापडली का, मी वेगळ्या अर्थाने आपल्याला सांगतोय की निश्चितच त्यांना नस सापडलेली आहे आणि ती नस अशी सापडलेली आहे त्यांना की स्वतः जो काही 5 वर्ष आपण कारभार केला 5 वर्षामध्ये जे काही आपण निर्णय घेतले GST निर्णय असेल नोटाबंदीचा निर्णय असेल तामिळनाडू पासून देशातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटायचा न भेटायचा निर्णय असेल ह्या सगळ्या निर्णयावर जर आपण लोकांना मतदान मागितलं तर आपल्याला लोक मतदान देणार नाहीत. म्हणून ज्या ठिकाणी मोदीजीनं स्वतःच्या कारभारावर मतदान मागितलं नाही त्या ठिकाणी कांताताई त्यांच्या कारभाराचं समर्थन करतात हे न समजण्यासारखं आहे. 14 मोदीजीनं काँग्रेसच्या विरोधात मतदान मागितलं परंतु आता मोदीजीने मतदान याच्यावर मागवायला पाहिजे होतं की 5 वर्ष मी हे कार्यक्रम राबवले मी नोटाबंदी केली त्याच्यामुळे या देशातला नक्षलाईज बंद झाला त्यामुळे देशामध्ये यायचे अतिरेकी बंद झाले मी GST केली त्यामुळे हा फायदा झाला दुष्काळग्रस्त लोकांसाठी मी अशा पद्धतीचे निर्णय घेतले स्वामीनाथन आयोग मी लागू केला त्यामुळे शेतकऱ्याला भावामध्ये एवढा फायदा झाला ह्या पद्धतीने जर मोदीजीने मत मागितले असते तर मी म्हणू शकलो असतो किंवा देशातला सर्वसामान्य माणूस म्हणू शकला असता की मोदीजीचा स्वतःच्या कारभारावर विश्वास आहे मोदीजीचा आणि मोदीजीच्या मंत्रिमंडळातील लोकांचा त्यांच्याच कारभारावर विश्वास नाही त्यामुळे 14 ते 19 ह्या कारभारावर त्यांनी मतच मागितले नाही आणि त्याऐवजी जे काही यांचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक बैठक घेतली. काहीतरी प्रश्न समजून घेण्यात प्रश्न मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे की मोदींनी कशावर निवडणूक लढवली हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाचा ऑडिट करून त्यांच्या सत्तेचा ऑडिट करून जनतेला हे सांगावं की आम्ही काय केलं काय करू त्याची गरज वाटत नाहीये. जगभर अभिप्रेत आहे तुम्ही जर 5 वर्ष कारभार करत असाल तर आम्ही हा कारभार तुमच्यासाठी केलाय आणि यासाठी तुम्ही लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे ही हुकुमशाही नाहीये लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. तुम्हाला जर 5 वर्ष आम्ही मोदीजी जर विरोधी पक्षामध्ये असते तर त्यांना विचारायचा आम्हाला अधिकार नव्हता सर्वसामान्य लोकांना त्यांना विचारायचा अधिकार नव्हता. ते ह्या देशाचे एक पंतप्रधान आहेत त्यांच्या नावावर पक्ष निवडून आलाय आजही त्यांच्या नावावर मतं मागतायत. मग या मोदीजीनं या देशासाठी काय दिलंय सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काय केलंय आणि देशाला काय दिशा दिली यावर त्यांनी मत मागायला पाहिजे. हे बघा विरोधकांना अजूनही सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप कळलेला नाही. भाजप 2014 बदललाय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही ते त्यांना सांगा मोदी हे एक महाब्रँड आहेत भाजपचे हे त्यांना सांगा. मोदी ठरवतील तसं पक्ष चालणार हे त्यांना सांगा. मोदींबरोबर जे अमित शहा आहेत भाजपचे अध्यक्ष ते मोदींचं ग्लोरिफिकेशन इतक्या बेमालूमपणे आणि इतकं लार्जर दॅन लाईफ त्यांनी केलेलं आहे की लोकांच्या मनामनावर मोदी हे ठसवलेले आहेत भाजप मागे पडलाय हे तुम्ही काँग्रेसला सांगा. कारण तुमची ती इलेक्शन स्ट्रॅटेजी आहे की मोदी है तो सब कुछ है मोदी है तो मुमकिन है मोदी फिर से मोदी घर घर मोदी हे यांना अजूनही कळत नाहीत. हे भाबडे आहेत यांना असं वाटतं की जनता स्वतःचं ऑडिट करेल आणि मग मतदान करेल. यांना माहीतच नाही की भाजप निवडणूक केवळ मोदी 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 करत लढतंय. अरे मोदींच्या आजूबाजूला भाजपचा एकही नेता नाही हे त्यांना सांगा. नाही नाही आशिषजी हे सगळं उपहासात्मक झालं. खरं म्हणजे असं नाहीये की मोदींच्या आसपास एकही नेता नाहीये. आणि संजय लाखे पाटलांना मला सांगायचंय की मन की बात त्यांनी कधी ऐकलंच नसेल कारण इतका तिटकारा आणि इतका द्वेष यांच्या मनात भरलेला आहे. आणि मोदींनी कुठल्या सभेत महाराष्ट्रातल्या सगळ्या क्लिप आठवा आणि त्या कुठल्या क्लिपमध्ये महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी काय केलं नाही हे बोलले नाहीत. मोदींनी जे जे काही केले ते सर्व या ठिकाणी खरं म्हणजे सांगितलेले आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणतात की जी विकास कामं केली त्याच्यावर मतं मागितली नाहीत. आणि मुळात आम्ही की मोदी म्हणजे मोदींचं हे करून मतं मागितलेली नाहीयेत. जनतेतून
तुम्ही जर का कुठल्याही शहरात जा, ग्रामीण भागात जा, निवडणुकांच्या काळात तुम्ही गेला असेल आणि जर का त्यांना विचारलं असेल तर ते मतदार सांगायचे की आम्हाला मोदींना मतदान करायचे. एक लक्षात घ्या, प्रत्येक मतदाराला उमेदवार माहीत असतोच असं नाही, परंतु मोदी प्रसिद्ध झालेले आहेत की ज्या पद्धतीने सर्व देशाचा कारभार त्यांनी ऐकला म्हणजे हाकलेला आहे, म्हणजे पूर्ण जागतिक स्तरावर काँग्रेस काय म्हणायची आठवा तुम्ही 2014 आधी की आमच्या पंजाबवरती कोणी निवडून येऊ शकतं झालंय, मोदी है तो सब कुछ है, मोदीच उमेदवार आहेत असं प्रोजेक्ट केलं गेलेलं आहे आणि त्याचा फायदा भाजपला झाला. नाही नाही आशिष जी असं नाहीये, आशिष जी असं नाहीये, असं नाही आशिष जी असं नाहीये. आमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार असा आहे म्हणजे आहे की नाही नाही एक लक्षात घ्या आशिष जी की तुम्ही मला कन्फ्यूज नका करू, म्हणजे मोदी स्वतः म्हणजे मोदी स्वतः करत नाहीयेत. तुम्ही जर त्यांच्या सगळ्या सभा पाहिल्या की जनताच मोदी बोलत असताना की मोदी करते, किंवा म्हणजे मतदारांना विचारलं तुम्ही ग्रामीण किंवा शहरी मतदारांना तर आम्हाला मोदींना मतदान करायचे, हे जनतेने ठरवलेले, हे मतदारांनी ठरवले की आम्हाला मोदींना मतदान करायचे. म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने ठरवलंय किंवा इतरांना महत्व नाही मान नाही असं अजिबात झालेलं नाही. म्हणजे आमचे त्या त्या ठिकाणचे मुख्यमंत्री असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी सभा घ्यायला गेलेत, म्हणजे योगी आदित्यनाथ असतील किंवा आमचे देवेंद्र फडणवीस जी असतील प्रत्येक राज्यामध्ये सभा घ्यायला गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा तेवढंच महत्व मिळालेले आहेत. उद्धवजी ठाकरे आमचे किंवा आमचे देवेंद्र फडणवीस म्हणजे मोदीजींच्या बरोबर नीलमताई गोरे हे सगळे नेते आमच्या रामदास आठवले हे सगळे एकत्र होऊन एका व्यासपीठावर सभा घेतल्यात. विचार करा काँग्रेस राहुल गांधी आणि शरद पवार आणि एकत्र कधी काव नाही घेतली महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये सभा. आम्ही असं नाही केलं फक्त मोदी नाही, आमचे मित्र पक्ष सुद्धा आमच्या बरोबर मग ते महादेव जाधव असतील आम्ही सगळे मुखाने म्हणजे या ठिकाणी प्रचार एक होऊन आम्ही काम केलेले. तसं काँग्रेस तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे शरद पवारांनी सुद्धा की पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये राहुलला गृहीतच धरलं नाही, त्यांची गणतीच त्यांनी केलेली नाहीये. माया ममता आणि नायडू यांचंच त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि ममता तर म्हणते राहुल तर बच्चा आहे किंवा मायावती आणि आमचं असं झालेलं नाही. आमचं प्रामाणिकपणे म्हणजे युती झालेली आहे, महायुती झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सभा म्हणजे घेतलेल्या आहेत. शेवटी देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आमचे मोदी आहेत. तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करायचा होता, तुम्ही तुमचा उमेदवार का नाही घोषित केला? आमचे जर का मोदी पंतप्रधानाचे पुन्हा तेच उमेदवार आहेत आणि जर का त्यांनी जी कामं केली ते सांगण्यासाठी जर का देशभरामध्ये एवढी जर म्हणजे मेहनत केली असेल तर तुम्ही करायची होती. तुम्हाला 142 सभा मोदींनी घेतलेल्या आहेत, 167 सभा अमित शहांनी घेतलेल्या आहेत ऍज अगेन्स्ट राहुल गांधींच्या 125 सभा झालेल्या आहेत. महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या सभांचा आकडा आलेला नाही. पहिल्या दोन टप्प्यात ते नांदेडमध्येच अडकून पडले होते. संजय लाखे पाटील, हे बघा, हिशोब लावायचा झाला ना तर तो सुरुवातीपासून लावावा लागतो आणि मग सुरुवातीपासून हिशोब लावला तर मग कळतं की याही निवडणुकीत काँग्रेस 90 पार जाऊ शकत नाही आहे स्वतःहून. काँग्रेस 100 आतच येते आहे. तुम्ही वस्तुस्थिती नाकारत नाही आहे. काँग्रेस भलेही 132 किंवा 133 वर्ष जुना पक्ष असेल पण सध्या काँग्रेसला जर का भाजपसाठी हर हर मोदी असेल तर तुमच्यासाठी घरघर काँग्रेस झालेला आहे. काँग्रेसला घरघर लागली आहे. आशिषजी, ज्या पद्धतीनं वंजारी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं त्यांच्या प्रशासनातील पूर्ण अनुभवानुसार की पूर्ण निवडणूक आयोग हा माननीय मोदीजीनं स्वतःच्या कामासाठी या ठिकाणी वापरला, निवडणूक आयोगाची एवढी दुर्गती आणि दुर्दशा घटनात्मक वैधता असूनही देशाच्या इतिहासामध्ये कधी झाली नाही अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाची त्यांनी दुर्दशा करून टाकली आणि एका कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूटचं देशामध्ये हसं होण्याचा प्रकार माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या कृतीमधून केला. उलट या ठिकाणी मी सांगेल की निवडणूक आयोगाला कशा वाकुल्या दाखवायच्या आणि त्यामधून आपले प्रोग्राम कसे करून घ्यायचे यासाठी मोदीजीनं निवडणूक आयोगाचा आणि देशातील जनतेचा या निवडणुकीमध्ये प्रचंड खेळ केला आणि त्या पद्धतीनं त्यांचे कार्यक्रम त्यांनी वापरले आणि यामुळे एकीकडे हे झालं की पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये
तुम्ही निवडणुकीचा कार्यक्रम कमी करता आणि मोदीजीला निवडणुकीचा कार्यक्रम जास्त देता आणि दुसरीकडे हा जो काही 7 टप्प्याचा निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झाला देशामध्ये त्यालाच सगळ्या विरोधी पक्ष नेत्याचं आणि विरोधी पक्षाचं ऑब्जेक्शन होतं. हा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी मी पूर्ण जबाबदारीनं सांगतो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीस्कर व्हावं, त्यांना जास्तीत जास्त ठिकाणी जाता यावं. झाली आहे दृष्टिकोनातून हा कार्यक्रम टप्प्याचं मतदान झालेलं आहे. त्याचमुळे सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला जायचं नाही, आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये गेलो आणि या ठिकाणी आपल्याला मी ठामपणे जनतेच्या कोर्टात काय झालं, जनतेच्या कोर्टामध्ये काँग्रेसला 150 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी मिळणार आहेत. काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष यांना 185 पर्यंत जागा मिळणार आहेत आणि तृणमूल काँग्रेस, TRS, SP आणि बसपा यांचं मिळून या देशामध्ये सक्षम आणि स्थिर सरकार 23 तारखेला संध्याकाळी या देशामध्ये. मी तुमचा दावा ऐकलाय, धनराज वंजारी, प्रश्न हाच आहे. हे बघा, मनमोहन सिंग 2004 मध्ये पंतप्रधान झाले, 2009 मध्ये पुन्हा त्यांचं सरकार आलं. त्यांनी जर का 10 वर्ष काढली तर मग नरेंद्र मोदी सुद्धा 10 वर्ष काढू शकतात किंवा मतदाराला असं वाटू शकतं की 5 वर्ष दिली आहेत, काही कामं झाली आहेत, बाकीची कामं मोदी आणखी 5 वर्ष दिले तर करतील. हा जर का विश्वास जनतेला वाटत असेल त्यांच्याविषयी आणि ते पुन्हा निवडून येत असतील आणि त्याचं प्रतिबिंब हे एक्झिट पोलमधून दिसत असेल तर त्यात चुकीचं काय नाही? अजिबात नाही. मी तर म्हणे माझ्या शुभकामना जर असं असेल तर देर इज अ कंडिशन प्रेसिडेंट, इफ दिस इज सो मग बरोबर आहे. पण आता तू जसं म्हणाला की त्यांना 5-10 वर्ष मिळाली तशी यांना, अहो अमित शहाजींनी सांगितलं आहे की 60 वर्ष आम्हीच राज्य करणार आहोत. आणि त्याशिवाय तुम्ही हेही लक्षात घ्या, साक्षी महाराजांनी हे सांगितलं की 2019ची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, हेही फॅक्टर तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सगळं लक्षात घेऊन जर तुम्ही मतदारसंघांमध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी लोक असे म्हणाले की यावेळी आम्हाला मोदींनाच मत द्यायचं आहे, त्याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्ही मतदारसंघामध्ये त्या शेतकऱ्याच्या घरात गेले नाही जो आत्महत्याग्रस्त आहे, त्या छोट्या दुकानदाराकडे गेला नाही ज्याचं दुकान बंद पडलेलं आहे GST मुळे, नोटाबंदीमुळे ज्यांच्या घरातली माणसं मेलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही गेलेले नाही. आणि सरते शेवटी सांगतो, ज्या घरामध्ये शहीदांच्या सेवापेट्या गेल्या तिथं जाऊन तुम्ही गेले नाही आणि विचारलं नाही. मग तुम्ही गेले कुठं? तुम्हाला जी अशी उत्तरं मिळाली तर तुम्ही अदानी अंबानीच्या पोचलेल्या संस्थांमध्ये गेले आणि तिथेच तुम्हाला ही उत्तरं मिळाली की आम्हाला मोदीच पाहिजे आणि आम्हाला मोदीच हवे आहेत. जर ही वस्तुस्थिती असेल, जर हे आज महाराष्ट्रातलं आणि भारतातल्या जमिनीवरचं वास्तव असेल तर ते सगळ्यांनी खुल्या दिलाने स्वीकारूया. पण दुर्दैव असं आहे, अशीच हे वास्तव नाही आहे. आज कितीतरी लोक शिक्षण रोजगार याच्यापासून वंचित आहे. 2 करोड जॉब एकाच वर्षात आम्ही देऊ असं भाकीत करणाऱ्यांनी, असं प्रॉमिस करणाऱ्यांनी जर हा कॉन्ट्रॅक्ट असता तर आज जेलमध्ये बसले असते. CBT ची केस त्यांच्या विरुद्ध होऊन, तसा कायदा दुर्दैवाने देशामध्ये नाही आहे. त्या वंचित बेरोजगार तरुणांना विचारा, MSc आणि MCom शिकलेली पोरं 3-3, 4-4 हजारावर त्या वर्ध्यामध्ये आणि नागपूरच्या सडकावर काम मागत फिरतात आहे. जर तो पोरगा म्हणत असेल की मला परत मोदीच पाहिजे तर मी हात जोडतो तुम्हाला आणि तुमच्या या चर्चेला. ठीक आहे, ठीक आहे. मी जातो दिग्विजय सिंग देव यांच्याकडे. अखिलेश यादव यांचे निकटचे सहकारी आहेत, समाजवादी छात्रचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. दिग्विजय सिंग देव जी, देखिए हम महाराष्ट्र में ये बात कर रहे थे कि जो इलेक्शन मशीनरी रहती है कोई भी पार्टी की, वो इतनी सक्षम नहीं है भाजपा के सामने. भाजपा महाराष्ट्र में भी सत्ता में है और केंद्र में भी मोदी सरकार है, उनकी इलेक्शन मशीनरी, उनकी इलेक्शन स्ट्रेटेजी उसके सामने. कांग्रेस हो, NCP हो, उनका भी अलायंस महाराष्ट्र में था, लेकिन फिर भी हम कह रहे थे कि 15-16 जगह उनका सीट आएगा. लेकिन यूपी में, उत्तर प्रदेश में सपा बसपा का गठबंधन जस हुआ तब ये बात चली कि 50 सीटों पर शायद सपा बसपा गठबंधन आ जाए. आज जो एग्जिट पोल्स आए, सबकी आम राय दिख रही है कि सपा बसपा गठबंधन को अपर एज दिख रहा है, 45 सीट सब दे रहे एवरेज में. ये कैसे हुआ यूपी में, ये अलग कैसे हुआ जो हर एक एग्जिट पोल में ये बात दिखाई दे रही है? और ये सब विपक्ष के जितने भी प्रवक्ता आज चर्चा में है
वो बोल रहे हैं कि एग्जिट पोल गलत है, लेकिन सपा बसपा के लिए एग्जिट पोल सही है? ऐसा क्या हुआ है उत्तर प्रदेश में जो कांग्रेस या इतर विपक्ष के जो दूसरे पक्ष हैं वो कर नहीं पाए और सपा बसपा ने उत्तर प्रदेश में किया है? ठीक है, बहुत बहुत धन्यवाद। देखिए, पहले जो बात इससे पहले हो रही थी जो थोड़ा बहुत मैं समझ पा रहा था, देखिए जो नरेंद्र मोदी जी को जो प्रोजेक्ट किया गया वो एक हिंदुत्व के चेहरे पर प्रोजेक्ट किया गया और पूरे देश में उसका माहौल बनाया गया। 14 में उसकी लहर आपने देखी कि हिंदुत्व के चेहरे पर चुनाव हुआ और पूरी मेजोरिटी के साथ वो आए। इस बार भी कहीं ना कहीं वो फैक्टर काम कर रहा है। आप यूपी के पहले फेज में चुनाव देखेंगे तो जो पहले फेज पश्चिमी उत्तर प्रदेश के फेज में जब चुनाव हुआ तब मुद्दे कुछ और थे, लेकिन जो ही फेज घटते गए भारतीय जनता पार्टी और देश के प्रधानमंत्री हिंदुत्व के नारे पर लौटने आने लगे, अयोध्या पर लौटने लगे। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अखिलेश यादव जी कई बार इंटरव्यू में इस बात को कह सकते हैं कि हमने अपने 5 साल की जो पिछले 5 साल की गवर्नमेंट थी उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की, उसने काम बहुत किए। अगर बड़े कामों की बात करें तो जो एक एक्सप्रेसवे आगरा से लखनऊ हमने बनाया और बहुजन समाज पार्टी का जो दिल्ली से आगरा एक्सप्रेसवे था ये दोनों आपस में जुड़ गए, तो लखनऊ से दिल्ली के तक जाने का जो एक्सप्रेसवे है वो आपस में जुड़ने के साथ साथ एक लंबा एक्सप्रेसवे तैयार हो गया जो हमें दिल्ली की तरफ ले जा रहा है। देखिए, दो चीजों को समझना पड़ेगा। सबसे बड़ी बात कि जो बुनियादी मुद्दे हैं, जो आदमी की बुनियादी जरूरतें हैं और जो बुनियादी बातें हैं, उन मुद्दों पर कौन सी सरकार लड़ पाई? भारतीय जनता पार्टी के जो भी हवा हवाई बातें हैं या जो भी उन्होंने इस जनता के साथ छलावा किया उसके खिलाफ उत्तर प्रदेश में सबसे ज्यादा अगर किसी ने लड़ाई लड़ी तो आदरणीय अखिलेश यादव जी ने लड़ी। आपने देखा कि जो भी छोटे बड़े मुद्दे रहे हों, चाहे वो गन्ने के रहे हों, चाहे और बुनियादी जरूरतें रहे हों, समाजवादी पार्टी और समाजवादी पार्टी के कार्यकर्ता जमीन पर आकर उस लड़ाई को लड़े हैं। मैं छात्रसभा का अध्यक्ष हूं, मैं ये कह सकता हूं कि जो हमारे उत्तर प्रदेश को जो बड़े विश्वविद्यालय हैं, जैसे इलाहाबाद विश्वविद्यालय, एक ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी कहा जाता है नॉर्थ इंडिया का, इलाहाबाद विश्वविद्यालय का बड़ा नाम है, वहां भी समाजवादियों का कब्जा लगातार 3 साल से अध्यक्ष पद पर बरकरार है और भी तमाम जो महाविद्यालय और कॉलेजेस हैं वहां पर समाजवादी पार्टी, समाजवादी छात्र सभा समर्थित जो मेरा हमारा संगठन है उसके छात्र संघों में चुनाव जीत कराने वाले लोग, छात्र नेता जो वो सब समाजवादी छात्र सभा से। जो अलायंस था दलित और पिछड़ों का, ये लड़ाई, इस लड़ाई को लाइन पर लाने के लिए जनता ये चाहती थी कि अब वो वर्ग आ जाए साथ में जो इस समाज में शोषित और वंचित है। भारतीय जनता पार्टी की सरकार जब से उत्तर प्रदेश में बनी, जब से योगी आदित्यनाथ जी बने, तब से आपने देखा कि हमारे उत्तर प्रदेश में कई दशकों बाद एक ऐसा घटना सामने आई जिसमें एक दलित समाज का नौजवान जब बलरामपुर से दिल्ली के लिए आईएएस के एग्जाम के लिए चलता है तो उसे मारा पीटा जाता है। पूरे देश में यूं तो भारतीय जनता पार्टी की सरकार में दलितों पर जो है अत्याचार बढ़े हैं, चाहे रोहित मामला हो और बहुत सारे केसेस हो, मैं नहीं जाना चाहता उनमें, लेकिन जिस तरह से दलितों पर अत्याचार बढ़े हैं, जिस तरह से 13 पॉइंट रोस्टर में वो पिछड़ों और दलित का हक मारने का प्रयास कर रहे थे, जिस तरह से दलित और पिछड़ों पर ये अत्याचार की घटनाएं बढ़ी थी, उसको लेकर जनता ये चाहती थी कि बहुजन समाज पार्टी जिसकी राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती जी हैं और समाजवादी पार्टी जिसके राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अखिलेश यादव जी हैं, इन दोनों का एक साथ मिलन होना चाहिए और ये गठबंधन होना चाहिए जिससे ये दलित और पिछड़ों की लड़ाई साथ में लड़के लड़ी जा सके। जो बहुसंख्यक आबादी है जिसके खिलाफ भारतीय जनता पार्टी काम कर रही है और जिन पर अत्याचार कर रही है, उसके साथ इन लोगों का आना जरूरी था। और ये गठबंधन पूरे देश में जब उपचुनाव हुआ तो आपने देखा जहां गोरखपुर जो मौजूदा मुख्यमंत्री का चुनाव था और जहां फूलपुर उप मुख्यमंत्री उनके केशव प्रसाद मौर्य है जो पहले उनके प्रदेश अध्यक्ष भी रहे, इन दोनों की सांसदीय क्षेत्र था, और जब ये चुनाव हारे भारतीय जनता पार्टी के लोग और यहाँ के मुख्यमंत्री बाबा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हारे, उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य अपनी दोनों सीटें जब हार गए तो पूरे देश में एक उम्मीद आई, पूरे प्रदेश में उम्मीद आई कि इस भारतीय जनता पार्टी की जो लड़ाई है, जो इनकी स्ट्रेटजी है,
इसके खिलाफ अगर कोई सफल हो सकता है तो महागठबंधन हो सकता है। हालांकि भारतीय जनता पार्टी ने कोई कसर छोड़ नहीं रखी थी। ते जे यश आहे सपा बसपाचं ते का त्यांना मिळतंय हे सुद्धा त्यांनी त्याचं गुपित आपल्याला सांगितलेलं आहे। मी रुपाली पाटील यांच्याकडे जातोय। ॲडव्होकेट रुपाली पाटील ह्या मनसेच्या पुण्याच्या पदाधिकारी आहेत, फायर ब्रँड प्रवक्ते आहेत। रुपाली पाटील, थोडासा वेगळ्या पद्धतीनं विचार करा आणि माझा प्रश्न ऐका। प्रश्न असा आहे की राज ठाकरेंनी 10 सभा ज्या प्रचार सभा आहेत त्या घेतल्या आणि उघडपणे त्यांनी त्यातून शहा मोदींना मतदान करू नका असं आवाहन केलं। पहिल्याच गुढीपाडव्याच्या सभेत शिवाजी पार्कच्या ते असं म्हणाले की राहुल गांधींना एक संधी पंतप्रधान पदाची देऊन बघायला हवी, तसं आवाहन त्यांनी नंतरच्या सभेत केलेलं आहे। त्यांचा प्रचार हा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी होता ही बाब लपून नाही। त्यात त्या ज्या 10 सभा झाल्या राज ठाकरेंच्या त्यासुद्धा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे मोठमोठे नेते किंवा त्यांचे सगळे सोयरे उभे आहेत तिथं त्या सभा झाल्या। मला प्रश्न असा विचारायचा आहे की राज ठाकरे जे बोलले ते अनेकांना आवडलंय, मी स्वतः सांगतो मी सुद्धा माझ्या पद्धतीनं कानोसा घेतला, ते आवडलंय का तर ते थेट हल्ला चढवत होते, पण त्याचवेळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये एकही राज्यातला असा नेता निघाला नाही की ज्यांनी हेडॉन घेतलं, मोदींना घेतलं, अमित शहांना हेडॉन घेतलं, राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेडॉन घेतलं, नाही असा एकही नेता। शरद पवार हे अपवाद होते, प्रशांत जगताप ऐकतायत, मान हलवतायत लागलीच। शरद पवार सोडा, ते बुजुर्ग आहेत, त्यांचं मोदी पण ऐकतात, त्यांना मार्गदर्शक म्हणतात, पण इतर जे राज्यातले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते होते कोणीही थेटपणे आरोप करणं टाळलं, टीका करणं टाळलं आणि त्यामुळं राज ठाकरे यांचं भाषण वेगळं ठरलं, राज ठाकरे यांची प्रतिमा उंचावली, पण त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये, हे कसं? तुम्ही आत्ता म्हणलात की राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शरद पवार साहेब सोडले, ते बाकीच्यांनी ॲलिगेशन्स केले नाहीत। लक्षात घ्या, भाजपकडे स्वतःकडे उमेदवार नव्हते, त्यामुळे विखे पाटील असतील किंवा दुसरे त्या फळीतले नेते असतील त्यांना आपल्याकडे कसं घ्यायचं ही भाजपची रणनीती होती, कारण का त्यांना उमेदवार पाहिजे होते, त्यामुळे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनच उचलून ते उमेदवार घेत होते। आणि कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ते जे नेते आहेत ते आपण जर उद्या कधी बीजेपीत गेलो तर अडचण नको म्हणून गप्प बसले असतील ही शक्यता नाकारता येत नाही। आता त्यांच्यामध्ये ती दमक का नव्हती, का बोलले नाहीत, तर हे प्रत्येकाच्या गुणांचा प्रॉब्लेम आहे। जर तुम्ही एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसमोर येत नसाल, चुकीला चूक म्हणत नसाल, तर त्या नेतृत्वाचा काहीही लोकांना उपयोग होत नाही आणि लोक त्याचा नंतर स्वीकार करत नाही, ही त्यांनी संधी दवडली असं मी म्हणेन। दुसरी गोष्ट, तुम्ही मागातपासून म्हणताय की मोदींनी प्रूव्ह केलं, मोदींनी प्रूव्ह केलं, 2014 लक्षात घ्या, आधी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनमोहन सिंग जे पंतप्रधान होते, मनमोहन सिंग कमी बोलायचे, काम मी काही प्रमाणात कमी जास्त होत असेल, पण त्याचा फायदा मोदी साहेबांनी घेतला होता, भाजपने घेतला होता, त्यांच्या इतर पक्षातल्या संघटनांनी घेतला होता, आणि त्याचा लोक म्हणले की 15 वर्ष ही लोक आहेत आपण मोदींना देऊन बघू, म्हणून ती मोदीला आली आणि त्यांना ती मत पडलेली आहेत। त्यावेळी लोक म्हणायला नव्हते गेले मोदींकडे की तुम्ही आमचं हे काम करा, आम्हाला एवढं चांगलं करून द्या, या पद्धतीने करा। मोदींनी तो अजेंडा लोकांसमोर ठेवला होता की मी 2 कोटी रोजगार देणार आहे, आधीच्या सरकारपेक्षा मी किती सक्षमतेने आणि किती फास्टपणे काम करणार हे मोदींनी जनतेसमोर प्रेझेंटेशन ठेवलं होतं आणि ते लोकांना आवडलेलं। ती जी जाहिरात केली होती 2014 ती लोकांना आवडली होती, ती जाहिरात आवडणाऱ्यामध्ये मी सुद्धा एक होते की हे कुठेतरी चांगले करतील, पण त्यांनी जाहिरात दाखवल्याप्रमाणे एकही काम केलं नाही। मग त्याच्यात शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, नोटबंदी आहे, बेरोजगारी आहे, मुद्रा लोन आहेत, असे अनेक गोष्टी आहेत। आणि मोदी साहेबांनी काय केलं, मोदी साहेबांनी न्यायाधीश त्यांच्या विरोधात बाहेर आले ही पहिल्यांदा देशातली इतिहासातली पहिली घटना, गव्हर्नर राजीनामा मोठे झाले हेच तर मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे जेवढे मोदींच्या विरोधात जे जे बोलले जे जे काही केले गेलं त्यामुळे मोदीच मोठे झाले, तीच तर स्ट्रॅटेजी होती भाजपची।
मोदी मोठे नाही झाले, मोदींनी हिटलरशाहीनी ताबा घेतला म्हणा, मोदी कसले मोठे झाले, मोदींनी लोकशाही संपवली. जे माझ्या विरोधात बोलणार त्यांना हकलून देणार, जेलमध्ये टाकणार, मीच म्हणेल तो कायदा करणार. अहो आपली लोकशाही संपवली त्यांनी. ते जर का एक्झिट पोल मध्ये असा निकाल येत असेल तर मोदी खरे होते, मोदीवर जनतेचा विश्वास आहे हे दिसतं ना. मगाशी एक लक्षात घ्या, एक्झिट पोलचा निकाल मी सांगते ना तुम्हाला की एक्झिट पोलचा निकाल हा सुद्धा दबावाखाली आहे. आणि मगाशी जे आपले नेते वंचितचे नेते जे बोलले ना ते परफेक्ट बोललेले. तुम्ही वास्तवाला धरून बोला ना. तुम्ही अंबानीकडे जाऊन मोदीचं कौतुक घेणार आणि सर्वे करणार असाल तर मोदीच येणार आहेत. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जे मोदी म्हणतात रुपाली पाटील, ठीक आहे, ठीक आहे. मला तुमचा मुद्दा कळला. प्रशांत जगताप आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप. बघा, राज ठाकरे त्यांच्या भाषणांमधून मोदी शहांच्या विरोधात गरळ ओकत होते, आरोप करत होते. जो कार्यक्रम राबवला गेला भाजपकडनं 5 वर्ष राज्यात आणि केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून त्याची चिरफाड करत होते, पोस्टमार्टम करत होते. पण सर्वसामान्यांमधला काही वर्ग असाही होता की जो हेही म्हणत होता राज ठाकरेंना, तो राज ठाकरेंसमोर येऊन बोलत नसेल कदाचित, मीडियासमोर येत नसेल कदाचित, पण तो असं मानत होता की हेच राज ठाकरे आजवर मोदींचं कौतुक करत होते, हेच राज ठाकरे आजवर सिंचन घोटाळ्यावरून आणि इतर घोटाळ्यांवरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वाभाडे काढत होते, हेच राज ठाकरे 2014 महाराष्ट्राला ओरडून सांगत होते की आपण गुजरातमध्ये जाऊन आलेलो आहोत, मोदींचं विकासाचं मॉडेल बघून आलेलो आहोत, मोदींवरती विश्वास ठेवा, मोदींना मतदान करा. आणि आता हेच राज ठाकरे मोदी आणि शहांवरती आरोप करतायत. मग राज ठाकरेंवर विश्वास कसा ठेवायचा असा मानणारा पण वर्ग असू शकतो ना, ज्याने तुम्हाला मतदानच केलं नाही. आता नाही असं बिलकुल नाही, मला या ठिकाणी निश्चित सांगावं असं वाटतं. कारण की राज ठाकरेंनी ज्या काय 10 सभा घेतल्या, म्हणजे पाडव्याची महत्वाची पहिली एक सभा आणि त्याच्यानंतरच्या ज्या 10 सभा झाल्या, त्या 10 सभांमध्ये त्यांनी एक निश्चित नाही का मान्य केलं की 2014 निवडणुकीपूर्वी त्यांनी जो दौरा केला होता तो एक वेगळा आभास दाखवलेला होता. आणि प्रत्यक्ष ज्या विश्वासाने भारतीय नागरिकांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपला सत्ता दिली, तो भ्रमनिराश झालेला आहे. आणि तो भ्रमनिराश टप्प्याटप्प्यात झाला. म्हणजे 2014 निकालानंतर पहिल्या 8-9 महिन्यानंतरच राज ठाकरेंनी भाजप, नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या राज्य सरकारांवर टीका करायला सुरुवात केलेली होती. ती अगदीच काय 2019 निवडणुकीच्या 2-3 महिने अगोदर नाही, तर सातत्याने 4-4.5 वर्ष राज ठाकरे हे नरेंद्र मोदी, भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. त्याच्यामुळे नागरिकांनी 2019 निवडणुकीलाच फक्त राज ठाकरेंचा आणि नरेंद्र मोदींचा संघर्ष पाहिला असतला असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाही. निश्चित नागरिकांना त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही अलायन्स असतात, अलायन्सच्या पूर्वीच्या अलायन्स आणि नंतरच्या अलायन्समधले जे काही नेत्यांचे जी काही भाष्य किंवा भाषणं आहेत याच्या संदर्भातली नागरिकांना सुद्धा कल्पना असते. मतदार राजा हा खूप जागरूक असतो, चोखंदळ असतो, हे मी माझ्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं याचा कुठेही परिणाम होणार नाही. मला आशिषजी तुम्हाला एक निश्चित सांगायचं आहे, मला आता आपण एक ठिकाणी या ठिकाणी बोलून द्यावं अशी मला आपल्याला विनंती करायची आहे. ही निवडणूक आज तुम्ही जे काय ओपिनियन पोलवर बोलताय, ओपिनियन पोलवर सगळ्याच पक्षांची मत प्रवक्त्यांची मत घेतात. नाही नाही, एक्झिट पोलवर सांगतोय. एक मिनिट, एक्झिट पोलवर आपण जे काय घेत आहे ते ऐका ना. ते कल्पना आहे मला, मला एक आपल्याला सांगायचं आहे. 2014 निवडणूक गुजरातमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री झालेले नरेंद्र त्या ठिकाणी मोदी निवडणूक लढवत होते आणि एका मुख्यमंत्र्यांनी खूप मोठा पराक्रम केला. 282 जागा ह्या भाजपला आणि 336 जागा एनडीएला मिळून दिले. अशा प्रकारचं ते वातावरण होतं. आताचं जे काय ओपिनियन पोल, एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्यात, म्हणजे 2019 निवडणूक चालू होण्याच्या अगोदरचं ओपिनियन आणि आताचं एक्झिट पोल, मला असं वाटतं की आजची रात्र त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा हे झोपू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की एका मुख्यमंत्र्यांनी 282 सीट्स मिळवल्या होत्या आणि आज जे काय एक्झिट पोलचे जे काय अंदाज येत आहेत याच्यामध्ये भाजप 205, 210, 218 वर जात आहे. त्याच्यामुळे आजची रात्र म्हणजे भाजपचा प्रवक्ता किती खुश होऊन बोलत असेल
तरी मी या अंदाजावर फार न जाता पण मला एक या अंदाजावर निश्चित दिसतंय की आज नरेंद्र मोदीजी आणि अमितजी शाह झोपू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की 2004 निवडणुकीपूर्वीपर्यंत त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी किंवा भाजपवर विश्वास ठेवणारे अलायन्स होत्या. पण मागच्या दोन चार वर्षामध्ये जे पाहिलंय म्हणजे ज्या ठिकाणी गोव्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र गोमंतवादी पक्षांनी या ठिकाणी परिकरांना पाठिंबा दिला होता पण त्यांचा पक्षच त्या ठिकाणी फोडून भाजपनी विलीन करून घेतला. आज जर मोदींना किंवा भाजपला जर कमी जागा मिळाल्या त्यांना जर मित्रपक्षांची आवश्यकता असेल आत्ताच्या एनडीएला जर जागा मिळाल्या नाहीत तर आता भारतातला कुठलाही पक्ष त्या ठिकाणी जगमोहन रेड्डी असतील किंवा नवीन पटनाईक असतील ही मंडळी त्यांच्या वळचळणीने जाणार नाही किंवा इतर कुठलेही त्या ठिकाणी युपीएतले घटक पक्ष जाणार नाही. कारण त्यांना कल्पना आहे आज नरेंद्र मोदी एनडीएला जर बहुमत मिळू देऊ शकत नसतील जर चुकून एखादा वेगळा पक्ष मोदींना किंवा एनडीएला पाठिंबा द्यायला गेला तर तो पक्ष फोडल्याशिवाय नरेंद्र मोदी राहणार नाहीत आणि त्या ठिकाणी शिवसेना फोडायला सुद्धा ते कमी करणार नाहीत जे त्यांनी मागच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करण्याकरता प्रयत्न केला होता. म्हणून ही निवडणूक आजचा पूर्वीचा ओपिनियन पोल आजचा एक्झिट पोल हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आज झोपू देणार नाही. भाजपचे कार्यकर्ते एक्झिट पोलवर किती आनंद व्यक्त करत असतील पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आता पुन्हा कुठल्या दुसऱ्या गुहेत जायचं काय, 4 दिवस दुसऱ्या कुठल्या गुहेत तरी जाऊन मेडिटेशन करायचं का नाही या विचार नक्की असतील. ठीक आहे ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर मी विजय नाहटा यांच्याकडे जाणार आहे. विजय नाहटा मी हाच प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला हे अपेक्षित होतं का आणि म्हणूनच मग शिवसेनेनं भाजप बरोबर युती करायला संमती दिली का आणि शिवसेना भाजपची युती करून शिवसेना राज्यामध्ये लढली आणि सर्वस्वी भाजपवरती प्रचार यंत्रणा सोपवली वगैरे अशी जी चर्चा आहे ती सगळी पथ्यावर पडली का, त्याचाच फायदा शिवसेनेला होताना दिसतोय का हे मी त्यांना विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय विजय नाहटा यांच्याकडे, शिवसेनेचे उपनेते आहेत, माजी सनदी अधिकारी सुद्धा आहेत. विजय नाहटा, प्रश्न तोच आहे की शिवसेनेनं अखेरच्या क्षणी भाजप बरोबर युती केली, नुसती युतीच नाही केली तर आपला वेगळा जाहीरनामाही काढला नाही, भाजपच्याच प्रचाराशी सुसंगत असा प्रचार ठेवला म्हणजे राष्ट्रवादाचा मुद्दा, राष्ट्रहिताचा, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हाच पुढे केला, म्हणजे युती झाल्यानंतर सामनाचे अग्रलेखसुद्धा भाजपच्या प्रचारावरचे निघाले, इतके समरस शिवसेना भाजपबरोबर निवडणुकीत दिसली आणि जर का एक्झिट पोलचा अंदाज खरा मानला तर मग शिवसेनेला हे मान्य करावं लागेल की बरं झालं मातोश्रीवरती अमित शाह जेव्हा आले त्यांचं आपण ऐकलं, बरं झालं प्रशांत किशोर यांची मदत आपण घेतली त्याचा फायदा आज दिसतोय. तुम्ही शिवसेनेची एकूणच इलेक्शन मेकॅनिझम विषयी किंवा स्ट्रॅटेजी विषयी काय सांगू पाहताय? जर का शिवसेनेच्या 18 किमान 15 येत असतील असं एक्झिट पोलमधून दिसत असेल तर मग शिवसेनेनी बरं झालं भाजपचं, मोदीचं आणि प्रशांत किशोरांचं ऐकलं. आपण जे 15 म्हणता आम्ही 23 लढवलेले आहेत आणि परत सांगतो तुमच्या स्क्रीनवर जे दाखवलं जातंय त्याच्यामध्ये 20-12 त्याच्यामुळं शिवसेना 15 वगैरे येईल याच्यावर माझा विश्वास नाही. 1-2-3 ठिकाणी संघर्ष आहे, बाकी सगळ्या जागा शिवसेना जिंकेल याच्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत राहा. दुसरा मुद्दा, शिवसेना आणि भाजपची युती कालची युती नाही किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती आहे तशी युती नाही. मागच्या 25-30 वर्षापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप एकत्र आहे, मध्ये थोडे वादविवाद झाले आणि जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आपल्या देशानेच नाही की जगाने मान्य केलेलं आहे की मोदी देशाचं संरक्षण करण्यासाठी अतिशय लायक अशा प्रकारचे कॅप्टन आहेत आणि ही लोक सगळे जे ओरडत आहेत मोदी साहेबांच्या नावाने, जसं मोगलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे त्यांना मोदींचं नाव प्रत्येक वाक्यात एकदा घेतल्याशिवाय आपल्या पक्षामध्ये प्रशांत जगताप आपण आता एक्झिट पोलच्या अंदाजांवर चर्चा करतोय, ऐकायला शिका, ऐकायला
ऐकायला शिका, शिकले होते शिका की आरोप प्रत्यारोप करायचे, सत्तेत राहून ऐकायला शिका, सत्तेत राहून आरोप प्रत्यारोप करायचे आणि मीडियाचा वेळ खायचा. ऐका आशिष जी, आशिष जी ऐका, ज्यावेळी इंदिराजींनी 71 साली इंदिराजींनी बांगलादेशची निर्मिती केली आणि त्यानंतर जेवढ्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये आज मोदी साहेबांना जसं प्रोजेक्ट केलं जातं तसंच काँग्रेसनी फक्त आणि फक्त इंदिरा गांधींना ही वॉज द ओनली मॅन. ते बरोबर होतं. आज तुम्ही इंदिरा गांधींच्या बाबतीत जे केलं तेच मोदींच्या बाबतीत, तर तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? एक, मोदींचं नेतृत्व, मोदींची क्षमता ही सगळ्या जगाने मान्य केलेली. आत्ताच मागच्या 2-3 महिन्यामध्ये रशियाने अवॉर्ड दिलं, अमेरिकेने अवॉर्ड दिलं, फ्रान्सने अवॉर्ड दिलं, वेगवेगळ्या मॅगझिन्सनी इंटरनॅशनल अवॉर्ड दिलं. ते लोक तर मूर्ख नाहीत. म्हणजे सगळ्या पद्धतीने सक्षम असलेला एखादा कॅप्टन आपल्याकडे असेल तर त्याची इमेज वापरू नये असं यांचं म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि दुसरं, आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करावं हे आम्ही ठरवू ना. तुम्ही सल्ला द्यायची गरज नाही ना. मोदींनी गुहेमध्ये जावं की ना जावं, मोदींनी सभा घ्यावी की न घ्यावी हे तुम्ही आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही आहे. आता तुमचा 56 इंची मोजत होते मोदीजींची, उद्धव ठाकरे 56 इंची छाती मोजत होते, 87 इंची होणार आहे. एक एक्झिट पोलचा अंदाज बघितला. एक प्रश्न ते विचारू नका. एक गॅरंटेड सीट दाखवली, उमेदवारांची यादी वाचून दाखवली. मी तुम्हाला उमेदवारांची यादी नाही विचारली. ते बघा, तुमच्या मागे दिसतोय स्ट्रीप, तिथे दाखवतायत काँग्रेस 4-6 आणि राष्ट्रवादी 0-2. 1-2 मध्ये फरक पडेल, परंतु या लोकांनी ती स्ट्रीप सांगू नका. लोकांची वस्तुस्थिती काय ते बोलताय आता तुम्हाला आणखी 5 वर्ष ऐकावं लागेल असं दिसतंय. बिलकुल नाही. ठीक आहे, त्यांना बोलू द्या. 24 तारखेला देश मुक्त झालेला असेल दहशतवाद. सांगतो लाख आपण सगळेच आहोत ना, एकत्र. दुसरं, लाखे साहेबांनी मला म्हटलं ग्रामीण भागाची माहिती ऐका. लाखे साहेब, आपण न ऐकलेली गावं सांगतो. गडचिरोली मधलं आहेरी असेल, एटापल्ली असेल, चंद्रपूर मधलं वरोरा असेल, चंद्रपूर असेल, भामरागड असेल, या ठिकाणी मी काम केलेलं ही गावं ऐकली नसतील. कदाचित ग्रामीण भागात गेला नसाल. आणि आपण माझ्यावर उपरोधिक बोलला म्हणून आपल्याला सांगतो की देशातली जेवढी बेस्ट ऍडमिनिस्ट्रेशन मधली अवॉर्ड असतात ती सगळी मला मिळाली. आणि माझं काम राजकीय आहे, ती प्रामाणिकपणाने काम करतोय. आपण ज्याला कावीळ झाली म्हणतो अशी मोदी साहेबांची कावीळ यांना झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे चष्मा बदलण्याची गरज साहेबांच्या नावाने किती चष्मा बदलेल तरी तुम्ही अंदाज जर का खरे ठरले तर पद्धतीने जे एक्झिट सर्वे केलेला आहे तसेच निकाल येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी एका वेगळ्या मुद्द्यावरती जातोय. भाऊसाहेब आजबे आपल्या सोबत आहेत. भाऊसाहेब आजबे, दिसतंय ना 48 पैकी आम्हाला 44 जागा, ते बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नाटा सर, ओके. भाऊसाहेब आजबे, जर का एक्झिट पोलचे आकडे खरे असते, नॉट अ सिंगल एक्झिट पोल हे सांगत नाहीये की एनडीएला बहुमत मिळणार नाहीये. सर्व एक्झिट पोल म्हणतायत की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. एखाद दुसरा अपवास सोडा, पण जिथे सर्वच जण हे सांगतायत की भाजप आणि एनडीएची सरशी होत असेल, तर मग काही गोष्टी त्यांची उत्तरं शोधावी लागतील. एक तर जो मतदार राजा आहे त्याला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा जवळचा वाटला, त्याला मेजॉरिटी ऑफ द मतदाराला हिंदुत्वाचा मुद्दा भाजपचा अपील झाला, त्याचबरोबर मोदींनी जी काही रोड कनेक्टिव्हिटी केलेली आहे, नॅशनल हायवेज सर्वत्र दिसत आहेत, त्यालाच तो विकास समजला आहे. आणि तिसरं आणि शेवटचं म्हणजे या निकालामधून जर का हे अंदाज खरे ठरले तर पुन्हा एकदा मोदींमुळं जातीय समीकरणं ही कोलमडून पडलेली आहे. निदान यूपी किंवा उत्तर प्रदेश सोडून उर्वरित भागात तरी
म्हणजे मोदींचा राष्ट्रवादाचा मुद्दा चालला, मोदींचा बालाकोट स्ट्राईक, पुलवामाच्या हल्ल्याचं भावनिकीकरण, हिंदुत्वाचे मुद्दे, वेळोवेळी मोदींनी जे प्रचाराचे गियर बदलले त्याचा त्यांना फायदा झाला असं म्हणावं लागेल। आशिष जी, एकच एक सरळ सोट असं आपल्याला निष्कर्ष काही काढता येणार नाही, कारण कोणत्या राज्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी कोणत्या राज्यामध्ये किती जागा मिळतात काय याच्यावर सगळं अवलंबून राहील। पण समजा आपण काही क्षणांसाठी असं गृहीत धरलं की आता एक्झिट पोल जे सुचवत आहेत अगदी त्याच पद्धतीने निकाल येतील, तर आपण हे लक्षात घ्यायला हवं की एक्झिट बहुतांशी एक्झिट पोलनुसार यूपीमध्ये जी अपेक्षित पिछाड जी भाजपची होणं अपेक्षित आहे ती होणार आहे असं दिसतंय। मग मुद्दा असा राहतो की तरी भाजप आणि एनडीए हे जर बहुमत मिळवत असतील किंवा बहुमताच्या जवळ जात असतील तर ते कशामुळे जाऊ शकतील? तर हिंदी बेल्ट मधल्या ज्या जागा आहेत त्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला तिथे अपेक्षित यश अजिबातच मिळत नाही आणि भाजपला ते जास्त जागा दाखवतायत। आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी की ओदिशा आणि पश्चिम बंगाल ही जी दोन कळीची राज्य आहेत याच्यामध्ये देखील एक्झिट पोल हे जवळपास 10 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळतात असं दाखवत आहेत। त्यामुळे हे सध्याचं एक्झिट पोल पोलचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं म्हणता येईल की हिंदी बेल्टमध्ये मोदींची जादू, हिंदुत्ववाद, बालाकोट ही सगळी समीकरणं जी आहेत ती जुळून आलेली आहेत असं म्हणावं लागेल। आणि ओदिशा आणि पश्चिम बंगाल याच्यामध्ये अमित शहांनी गेल्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीची नीती वापरलेली आहे त्याला फळ मिळत आहेत असा निष्कर्ष काढावा लागेल। परंतु अर्थात हे सर्व जे काय आहे ते 23 निकालानंतर स्पष्ट होईल आणि मग आपल्याला त्याविषयीचे दावे करता येतील। ठीक आहे, मी सर्व पाहुण्यांची रजा घेतोय, इथेच थांबतोय। पण जाता जाता यातले जे हिडन पॉइंट्स आहेत जे चर्चेत आले नाहीत ते मुद्दे आहेत। जर का एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर मग सगळं काही आलबेल आहे 23 मेला निकालाअंती। पण जर का एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरला, त्याच्यात बराच उलटफेर झाला, तर मग काही शक्यता दिसतात। त्या म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटका, महाराष्ट्र, अगदी आंध्र प्रदेश किंवा इतरत्र निकाल फिरू शकतो। तिथे जर का आज एकतर्फी भाजपला किंवा एनडीएला जागा दाखवल्या जात असतील तर मग तिथे काही उलटफेर होऊ शकतो। आणि म्हणूनच मग निकालाच्या दिवशी एक्झिट पोलचा अभ्यास केल्यानंतर असं सांगावं असं वाटतं की मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र, अगदी कर्नाटक, पंजाब या राज्यांवर सुद्धा, बिहार अगदी, तिथं सुद्धा सर्वांचं लक्ष राहील की खरंच एक्झिट पोल्समध्ये या राज्यांमध्ये भाजपला जितकं झुकतं माप दिलं गेलं आहे ते बरोबर आहे की त्यात काही चूक आहे, त्यात चूक असून किती उलटफेर होतो या राज्यांमध्ये त्यावरच 17व्या लोकसभेचं भवितव्य हे ठरणार आहे। कारण सर्व एक्झिट पोल उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशाच्या बाबतीत जी चर्चा होती तसा निकाल दाखवत आहेत, इतरत्र मात्र उलटफेर दाखवत आहेत, तो भाजपच्या बाजूने दाखवत आहेत। आता एक्झिट पोल किती खरे किती खोटे आणि त्यातही पुन्हा मोदींच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार, पूर्ण बहुमताचं सरकार येतं का? जर का 23 मेला बहुमतापासून एनडीए दूर राहिलं तर पुन्हा एनडीएचं सरकार येऊ शकतं का? आणि मोदी विरोधक या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकत्र येतील का आणि जोमानी येतील का? जर का काही उलटफेर झाला तर जरतरची शक्यता बरीच आहे आणि जर तर तिथे असतं तिथं चर्चेला खूप वाव असतो। तेव्हा 23 मेला सकाळी 7 वाजल्यापासून जय महाराष्ट्र न्यूजवर आपण निकालांचं विश्लेषण ऐकणार आहोत, निकाल बघणार आहोत, मान्यवर पाहुणे आहेत, त्याचबरोबर आपले मुद्दे आहेत जे लोकांचे मुद्दे आहेत ते घेऊन आपण सर्वांना छेडणार आहोत। तेव्हा पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।